Dear student, let us see chapter number 2, real number. And today important topic is irrational and real number. Who has found irrational number? The Greek philosophers. Hippasus is found irrational number. Like many heroes of Greek maths, the philosopher Hippasus was remorse to have been mortally punished by the god. But what was his crime? मित्रांनो, irrational नंबरांचा शोध ज्या शास्त्रज्ञाने लावला, अंकगणित तज्ञाने लावला, त्याचं नाव होतं हिप्यासस. आणि याला देव शिक्षा करणार असं बोललं जात. त्याचा गुन्हा काय होता? त्याचा गुन्हा होता त्यानं इरॅशनल नंबर ही संख्या शोधून काढली आणि सांगितलं की या संख्यांना इरॅशनल नंबर असं म्हणतात. इरॅशनल नंबर म्हणजे काय? ज्या संख्यांना आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही, ज्या संख्यांना आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकत नाही, आणि जर डेसिमल फॉर्ममध्ये त्या संख्या आपण लिहिल्या तर त्यांचा क्रम हा अनिश्चित असतो, अनंत असतो, अशा संख्यांना इरॅशनल नंबर असं म्हटलं जातं. पाय इज ऑल्सो इरॅशनल नंबर. पाय इज इक्वल टू 3.14. पाय ही संख्या ही सुद्धा इरॅशनल नंबर आहे. 3.14 आणि पुढे समथिंग अशा संख्येने ते दाखवली जाते. एक चांगली ट्रिक मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. यस आय नो ए नंबर हे वाक्य जर आपण लक्षात ठेवलं तर पायची संख्या आपल्या लक्षात राहू शकते. उदाहरणार्थ 1 2 3 3 कॉमा इथे डॉट आय 1 1 2 3 4 4 1 1 2 3 4 5 6 डॉट डॉट इट इज अ पाय नंबर. याच्यावर आपल्याला कसे प्रश्न विचारले जातात? तर प्रूव दॅट 3+√5 इज अन इरॅशनल नंबर. 3+√5 हा इरॅशनल नंबर आहे आपल्याला सिद्ध करायचं. पण अशाकडे सोडवताना आपण उलटा विचार करायचा आणि मग उत्तरामध्ये आपण लिहिलं लेटर सपोज दॅट. असं समजूया 3+√5 इज अ रॅशनल नंबर. 3+5 ही काय? रॅशनल नंबर संख्या आहे. म्हणून 3+5 इज इक्वल टू ए अपॉन बी. बट बी इज नॉट इक्वल टू 0 बिकॉज ए अँड बी आर इंटीजर. मग आता हा +3 लेफ्ट हँड साइड टू राईट हँड साइड कडे गेला. +3 झाला -3. √5 इज इक्वल टू ए अपॉन बी -3 इज कॉल्ड ॲज इक्वेशन 1. याला आपण इक्वेशन म्हणूया. बट इन दिस इक्वेशन 1 हिअर द राईट हँड साईड ऑफ द इक्वेशन इज अ रॅशनल नंबर अँड द लेफ्ट हँड साईड मीन्स √5 इज इरॅशनल नंबर अँड दिस इज कॉन्ट्रॅडिक्टरी. मित्रांनो, या इक्वेशनमध्ये काय झालं लक्षात आलं का? या इक्वेशनच्या उजव्या हाताला, उजव्या बाजूला, राईट हँड साईडला रॅशनल नंबर आहे आणि डाव्या हाताला म्हणजे √5 तो आहे तो इरॅशनल नंबर आहे. आणि हे गोंधळात टाकणारं आहे, चुकीच आहे. अँड दिस इज अ कॉन्ट्रॅडिक्टरी अँड म्हणून आपण प्रूव्ह करू शकतो की 3+√5 इज अ इरॅशनल नंबर.